नमस्कार, गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी लग्नात जसा मठ्ठा मिळतो तसा घरी बनवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला मसाला मी तयार करणार आहे. तर त्यासाठी मी इथे मिरे, लवंग आणि दालचिनी, विलायची आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि एक चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहेत. आता हे सर्व आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरवर पण बारीक करू शकता. तर मी पाटावरतीच होता म्हणून मी पाटावर वणट्याने बारीक करून घेणार आहे. एकदम बारीक पूड आपल्याला बनवायची आहे. हे पहा या प्रकारे. आता ही पावडर आपण काढून घेणार आहोत व त्यासाठी मी थोडासा पुदिना बाहेर लावलेला आहे तो थोडासा आणणार आहे. तर एकदम फ्रेश आहे, तुम्ही पाहू शकता किती हिरवागार दिसतो आहे तो पुदिना. पुदिन्याबरोबर आपल्याला 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मी जरा कोवळ्याच घेतलेल्या आहेत, नाहीतर जरा ठसका लागतो तिखट लागल्यामुळे. आणि थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि हा पुदिना मी धुवून घेतलेला आहे. हे सर्व आपल्याला इथे ठेसून घ्यायचं आहे. एकदम तसं बारीकच ठेसायचं आहे. हे पहा या प्रकारे. आता इथे हे ठेसून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. पूर्ण काढून घ्यायचा आहे. तो मसाला पण याला लागलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही जे पाट्यावर वाटला होता मी तो. तर इथे मी घरचंच दही घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता किती घट्ट आहे ते. त्याची क्रीम मी काढलेली आहे, विदाऊट क्रीम हे दही आहे. हे आता आपल्याला या पातेल्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे आणि ते आता रवीने आपल्याला घुसळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी याला पाणी टाकणार नाही आहे, फक्त दहीच घुसळून घ्यायचं आहे विदाऊट पाण्याचं. म्हणजे दही हे आपलं छान होतं. हे पहा इथे आता हे आपलं दही घुसळून झालेलं आहे आणि यामध्ये मी आता थोडंसं थंड पाणी ओतणार आहे. थंड पाणी ओतल्यानंतर परत आता रवीने आपल्याला घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे ते सर्व मिक्स होतं व प्लेन ताक इथे आपलं तयार होईल. सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे ते एकजीव होण्यास मदत होते. हे पाहू शकता तुम्ही एकदम प्लेन ताक झालेला आहे. आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि मी काळं मीठ म्हणजे सैंदव मीठ पण टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा. चवीनुसार साखर टाकली आहे आणि कोथिंबीर मी नंतर वरून टाकणार आहे. आता हे परत आपण घुसळून घेऊयात. ताक हे आरोग्यास खूप चांगलं असतं. मठ्ठा म्हणजे मठ्ठा ताक मसाला ताक हे आपल्या शरीराला थंडावा देणारा आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यात रोज जरी पिलं तरी काही हरकत नसते. थोडासा पाण्याचा जास्त वापर यामध्ये करायचा जर रोज तुम्ही ताक पिणार असाल तर. तर आता यामध्ये मी मगाशी जो मसाला वाटलेला होता तो मसाला यामध्ये टाकणार आहे. सर्व टाकणार नाही, निम्माच टाकणार आहे. आता हिरवी मिरची, पुदिना आणि आलं जे आपण ठेसून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि हा मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व आपल्याला परत घुसळून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित. खूप छान वास सुटलेला आहे, घुसळतानाच त्याचा स्मेल येतो आहे आपल्याला. हे पहा, साखर तुम्ही तुमच्या आवडीने जेवढी टाकायची तेवढी टाकू शकता. मी इथे साखर 2 चमचे टाकलेले आहे कारण दही हे माझं गोड आहे आणि फ्रेश आहे त्याच्यामुळे काही गरज लागणार नाही. हे पाहू शकता इथे आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार बर्फही टाकू शकता. मी आता टेस्ट करून पाहते आहे साखरेची गरज आहे की नाही. तर साखरेची गरज लागणार नाही आहे, खूप छान झाले टेस्टला. तुम्ही करून पहा एकदा, खूप छान टेस्ट येते. हा मसाला जो आहे तो घरीच जर केला तर त्याला सुगंधही खूप छान येतो, तुम्ही अवश्य करा. आता इथे हा मठ्ठा रेडी झालेला आहे. आता यावरून मी कोथिंबीर टाकणार आहे आणि हे पहा किती सुंदर दिसतो आहे तो.
हा मठ्ठा माझ्या मुलांनाही खूप आवडतो म्हणून मी 2 ग्लास आता त्यांच्यासाठी सर्व करणार आहे. आणि 2 ग्लास फुल घेतलेले आहे तिथे, होऊ शकता तुम्ही. आता यावरून थोडीशी कोथिंबीर घालत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.